हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी विषय आहे गणित. आपले प्रकरण चालू आहे 11वे गुणोत्तर प्रमाण. त्यामधील मित्रांनो सराव संच 28 आपला सुरू आहे. त्यामधील पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकतात. आज आपण सराव संच 28 हा दुसरा व्हिडिओ घेत आहोत, त्यामुळे मित्रांनो तो व्हिडिओही अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक व शेअरही करा. गुणोत्तर प्रमाण सराव संच 28. मित्रांनो सराव संच 28 हा आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ, त्यामधील आपण पुढचे गणित आज बघणार आहोत. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. मित्रांनो आपलं गणित दिले बघा, 25 मणी 40 मणी. म्हणजे आपल्याला विचारलं आहे 25 मण्यांचं 40 मण्यांशी असलेलं गुणोत्तर. लिहूया 25 मण्यांचं 40 मण्यांशी असलेले गुणोत्तर. मित्रांनो हे आपण लिहितो चिन्हामध्ये आधी 25 40 या पद्धतीने. पुन्हा हे आपण लिहितो भागाकाराच्या स्वरूपात, म्हणजे 25/40. आता मित्रांनो याला संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे, म्हणजेच काय सामायिक अवयव यामधला शोधायचा आहे. आता 25 म्हणजेच काय, 5 × 5 आपण असं लिहू शकतो. त्याचप्रमाणे 5च्या पाड्यात सुद्धा 40 येतात, 5 × 8 = 40. 5 × 8 म्हणजे हा 5 गेला 5 गेला, शिल्लक राहिलं 5 × 8. हे आपलं उत्तर असणार आहे. उत्तर लिहूया 5 × 8. दुसरं गणित बघा, 40 रुपये आणि 120 रुपये. म्हणजेच काय विचारलं आपल्याला, पहिलं गुण पहिलं 40 रुपये आहे, दुसरी राशी जी आहे ती आहे 120 रुपये. 40 रुपयांचे 120 रुपयांशी असलेले गुणोत्तर लिहूया चिन्हामध्ये 40 × 120. मित्रांनो भागाकाराच्या स्वरूपात कसं लिहिणार, 40/120. मित्रांनो आपल्याला हे माहिती आहे, हा 0 0 गेला तर काय शिल्लक राहणार आहे, 4/12. नाही का, पुन्हा याचं संक्षिप्त रूप देता येतं आपल्याला. बघा हा 0 0 कट केला, आधी लक्षात घ्या 4/12. 4 अवयव जे आहे ते आपल्याला पडता येईल 4 × 1, आणि इकडे येईल मित्रांनो 4 × 3, सामायिक कॅन्सल होईल, 4 कॅन्सल झाला, म्हणजे काय मिळालं 1/3. मित्रांनो हेच आपलं उत्तर आहे 1/3 म्हणजेच काय, तर 1/3 हे आपलं उत्तर असणार आहे 1/3. मित्रांनो तुम्ही 40/120 जे आहे तुम्ही डायरेक्टही लिहू शकताय, तुम्हाला हे याच्या वय असे पाडता येतील 40 × 1 आणि 40 × 120 नाही का, या पद्धतीने सुद्धा हा 40/40 कॅन्सल करून 1/3 लिहिता येईल. ते तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे करू शकाल. पुढे बघा मित्रांनो 15 मिनिटे आणि 1 तास. मित्रांनो आधीच सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, ज्या 2 राशींचं आपण गुणोत्तर काढणार आहोत त्यांचं एकक जे आहे ते सारखं असलं पाहिजे. आता मित्रांनो इथे आहे मिनिट, इथे आहे तास, त्यामुळे आपल्याला तासाचं रूपांतर जे आहे ते मिनिटामध्ये करावं लागेल आधी, हे तुमच्या लक्षात असू द्या. ज्यावेळेस आपण गुणोत्तर लिहितो त्यावेळेस जे त्यांचे एकक आहेत ते समान असले पाहिजे, नाही का. आधी लिहूया 1 तास बरोबर किती, 1 तास बरोबर असतात मित्रांनो 60 मिनिटे, हे तुम्हाला माहीत आहे 60 मिनिटे. आता मग 1 तासाऐवजी आपण लिहिणार आहोत 60 मिनिटे. का केलं आपण, कारण की 15 मिनिटे आहेत, एकक मिनिट आहे, म्हणून तासाचं कन्वर्शन आपण काय केलं, मिनिटामध्ये केलं. म्हणजे थोडक्यात काय झालंय बघा, लक्षात घ्या 15 मिनिटांचं जे गुणोत्तर काढायचे आपल्याला ते 60 मिनिटांची, हे तुमच्या लक्षात आलं असेल. लिहूया 15 मिनिटे किंवा मिनिटांचे 60 मिनिटांशी असणारं गुणोत्तर, मिनिटांशी असणारे गुणोत्तर. ते आपल्याला लिहिता येईल, ते आपण लिहिणार आहोत 15 तास
साठ, भागाकाराच्या रूपात लिहू 15/60। 15 पाठात मित्रांनो 60 येतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे 15 × 1 = 15 होतील आणि 15 × 60 होतात, त्यामुळे आपण असं लिहू शकतो। पुन्हा 15 घालवा म्हणजेच काय मिळणार आहे 1/4, आणि हेच आपलं उत्तर मित्रांनो 1/4, हे आपलं उत्तर आहे 1/4। 1/4 म्हणजेच काय 1/4। पुढे बघूया 30 लिटरचे 24 लिटरशी असणार गुणोत्तर आपल्याला काढावं लागेल। लिहूया 30 लिटरचे 24 लिटरशी असणारे गुणोत्तर ओके लिहूया 30 × 24, भागाकाराच्या स्वरूपात लगेच लिहून टाका 30/24। मित्रांनो इथे पाडेदर पाठ असेल लगेच लक्षात येतं बघा आपल्याला, 6 × 5 = 30, 6 × 4 = 24, 6 सामायिक घेऊ शकतो, 6 × 5 लिहा 30 ऐवजी आणि 24 ऐवजी लिहिणार 6 × 4, 6 × 24 पुन्हा 6 कॅन्सल झाला म्हणजे काय आला 5/4, म्हणजे थोडक्यात मित्रांनो काय मिळाले आपल्याला, तर उत्तर जे आहे आपलं ते आहे 5/4। पाचवं गणित, 99 किलोग्रॅम आणि 44,000 ग्रॅम। मित्रांनो एककाकडे लक्ष असणं गरजेचं आहे, इकडे एकाकडे आहे किलोग्रॅम, एका बाजूला आहे ग्रॅम, आपल्याला रूपांतर ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये करा किंवा किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये केला। मित्रांनो आपण 44,000 ग्रॅम हे या किलोमध्ये रूपांतरित करूया, कारण की 99 किलोग्रॅम जर ग्रॅम मध्ये करायचं म्हटलं तर खूप मोठी संख्या होईल, त्यामुळे आपण काय करूया ग्रॅमचे रूपांतर किलोग्रॅम मध्ये करूया, ग्रॅमचे रूपांतर किलोग्रॅम मध्ये करू। आता मित्रांनो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, एका किलोग्रॅम मध्ये आपल्याला माहिती आहे 1,000 ग्रॅम असतात, नाही का, आपल्याला 44,000 ग्रॅम जो असेल तर त्याला 1,000 ने भागावं लागेल, मग 44,000 ग्रॅम याचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपण काय करणार 44,000 हे झाले ग्रॅम भागिले करणार 1,000, मग होतील मित्रांनो हे किलोग्रॅम, हे तुम्ही लक्षात असू द्या 1 किलोग्रॅम बरोबर असतात 1,000 ग्रॅम, नाही का, त्यामुळे मित्रांनो आपण भागाकार इथे केला। समजा 99 किलोग्रॅमला जर ग्रॅम मध्ये रूपांतर केलं असतं तर 99 ला आपण गुणलं असतं 1,000 ने, परंतु आपण ग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करत आहोत म्हणून आपण इथे भागतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल, आणि हे अतिशय सोपं होणार आहे कारण की भागिले 1,000 असेल तर बघा हा 0 आणि हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला, म्हणजेच काय मिळालं 44 किलोग्रॅम। तुमच्या हे लक्षात आलं असेल मित्रांनो 44,000 ग्रॅम म्हणजे किती होतात तर 44 किलोग्रॅम, म्हणजेच आपल्याला रूपांतर आता गुणोत्तर काढायचं आहे 99 किलोग्रॅम माझं गुणोत्तर काढणार आपण 44 किलोग्रॅम अशी, हे तुमच्या लक्षात आलं असेल। लिहूया हेच गणित आपल्याला लिहायचं आहे पुन्हा, 99 किलोग्रॅमचे 44 किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर लिहूया आपण मित्रांनो चिन्हामध्ये, ते लिहिता येईल आपल्याला 99 + 44। आता मित्रांनो भागाकाराच्या स्वरूपात लिहितो आपण नंतर, ते म्हणजेच काय 99 / 44 11 भाग तर सहज जाणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल, 11 × 9 = 99 होतात, 11 × 4 = 44 होतात। मित्रांनो हा 11 गेला म्हणजे काय शिल्लक राहिलं 9/4, म्हणजे आपल्याला हवं असलेलं गुणोत्तर जे आहे ते आहे 9/4। सहावं गणित, 1 लिटर आणि 250 मिलीलिटर। मित्रांनो इथे सुद्धा बघा एकक जे आहे हे लिटर मध्ये आहे, इकडे मिलीलिटर मध्ये, म्हणजेच आपल्याला लिटर जे आहे हे आपल्याला रूपांतरित करावं लागेल मिलीलिटर मध्ये। मग मित्रांनो 1 लिटर म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे 100 मिली, हे तुम्हाला लक्ष माहिती आहे। लिहूया 1 लिटर = 1,000 मिली, ओके 1 लिटर = 1,000 मिली लक्षात घ्या। आता मित्रांनो 1 लिटर ऐवजी आपण लिहिणार 1,000 मिली, मग लिहूया 1,000 मिलीचे 250 मिलीशी
असणारे गुणोत्तर किंवा असलेले गुणोत्तर आपण काढणार आहोत। गुणोत्तर लिहूया चिन्हामध्ये 1250 भाकराच्या स्वरूपात लगेच लिहून टाकूया 1000 छेद 250। आता मित्रांनो 1000 तुम्ही हा 1010 घालवला तरी चालेल, काय शिल्लक राहिले 100 छेद 25 आणि 100 25 पाठात येतो मित्रांनो 25 × 4 होतात 100 25 × 100 आणि इकडे येणार 25 × 1 = 25 गेला, उत्तर आलं आहे आपलं 4/1 म्हणजेच काय 4 + 1 हेच आपलं उत्तर असणार आहे। पुढे बघूया सातवं गणित 60 पैसे 1 रुपया। आता मित्रांनो इथे सुद्धा बघा एकक इथे आहे, 1 रुपया इथे आहे, पैसे आपल्याला आपलं रूपांतर करावं लागेल 1 रुपयाचे रूपांतर पैशांमध्ये। आता मित्रांनो रुपयाचे पैशांमध्ये रूपांतर करू, रुपयाचे पैशांमध्ये रूपांतर करू। आता मित्रांनो 1 रुपया म्हणजे किती पैसे हे आपल्याला चांगलं माहिती आहे, 1 रुपया = 100 पैसे म्हणजे आपल्याला गुणोत्तर कशाचं काढावं लागेल, 60 पैसे आणि 1 रुपया आहे तर 60 पैसे 1 रुपया ऐवजी लिहिणार आपण 100 पैसे। लिहूया 60 पैशांची असलेले गुणोत्तर, गुणोत्तर आपण काढूया। ओके आता मित्रांनो 60 100 आपण लिहू शकतो, भाकराच्या स्वरूपात लिहा 60/100 सोपं करायचं आहे, 10 हा 10 घालवा, आला आहे 6/10। आता याचं सुद्धा पुन्हा संक्षिप्त रूप देणार आहोत, बघा मित्रांनो काय संक्षिप्त येईल, 2 × 3 बेतिरिक 6 होतात आणि 2 × 5 = 10 होतात म्हणजे पुन्हा 2 × 2 गेला, उत्तर आलं आहे 3/5 म्हणजेच काय 3 × 5। आठवणीत बघा 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम, 1/2 किलोग्रॅम म्हणजे काय मित्रो, मित्रांनो 1 किलोग्रॅम / 2, 1 × 2 ने भागितलं म्हणजे किती होणार, अर्धा होणार, तो म्हणजे 1/2 किलोग्रॅम आहे लक्षात घ्या, नाही का, मग आपल्याला रूपांतरित जे आहे मित्रांनो ते करणं गरजेचं आहे किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये। मग आपण लिहूया प्रथम किलोग्रॅमचे रूपांतर ग्रॅम मध्ये करू। आता मित्रांनो 1/2 किलोग्रॅम म्हणजे आता 1 हे आपल्याला माहित आहे 1 किलोग्रॅम = 1000 ग्रॅम, नाही का, तर आपल्याला 1/2 किलो करायचे म्हणजे याचे अर्धे होतील म्हणजेच काय 1/2 किलोग्रॅम = 500 ग्रॅम। ज्यास मित्रांनो तुम्ही एखादी वस्तू घ्यायला जातात 1/2 किलो ती वस्तू मागतात त्यास तो बघा 500 ग्रॅम असलेलं वजन ठेवतो, नाही का, त्यामुळे आपल्याला हे लक्षात असेलच 1 किलोग्रॅम बरोबर किती असतात 500 ग्रॅम। आपल्याला गुणोत्तर करायचे 750 ग्रॅम च 1/2 किलोग्रॅम शी 1/2 किलोग्रॅम बरोबर किती आहे 500 ग्रॅम, म्हणजेच आपलं गणित काय तयार होईल 750 ग्रॅमच 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर, 750 ग्रॅमचे 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर ते आपल्याला काढायचे मित्रांनो, ते काढूया पटकन, बघा काय येत आहे 750 × 500 संक्षिप्त रूप देऊया, त्याआधी आपण त्या भाकराच्या स्वरूपात लिहूया 750/500। मित्रांनो इथे तर 100 काढूनच टाका, आले आहे 75/50। आता 25 पाडा तुम्हाला सहज येईल, 25 × 3 = 75 आणि 25 × 2 = 50। मित्रांनो 75 ऐवजी आपण लिहिलं 25 × 2 = 3 आणि 50 ऐवजी लिहिलं 25 × 2, 25 ही गेला, काय शिल्लक राहिले 3/2, उत्तर आपलं आहे 3 × 2। पुढचं गणित बघूया मित्रांनो 125 सेंटीमीटर आणि करायचं आहे आपल्याला 1 मीटर मध्ये त्याचं गुणोत्तर काढायचं आहे, अर्थातच युनिटकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, एककडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे, इथे सेंटीमीटर आहे मीटर आहे म्हणजेच आपल्याला मित्रांनो मीटरचं रूपांतर करावं लागेल सेंटीमीटर मध्ये। करूया प्रथम मीटरचे रूपांतर
सेंटीमीटर मध्ये करू। आता मित्रांनो लक्षात घ्या, एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर ते तुम्हाला माहिती आहे, एक मीटर बरोबर असतात नेहमी 100 सेंटीमीटर। आपल्याला गुणोत्तर काढायचे 125 चं एक मीटरशी, परंतु मीटरचं आपण रूपांतर केलं सेंटीमीटर मध्ये, एक मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजेच काय, 125 चं जे गुणोत्तर काढायचे आपल्याला 100 अशी लिहूया। 125 सेमीचे 100 सेमीशी असलेले गुणोत्तर ओके लिहूया मित्रांनो, 125 100। मग मित्रांनो आपण काय करतो, भागाकाराच्या स्वरूपात लिहितो, लिहूया 125 भागिले 100। 25 चा पाढा मित्रांनो, 25 5 25 असे 25 × 5 100 आपल्याला करायचे 25 च्या पाढामध्ये, 25 × 100 25 25 गेला, सारखे अवयव घालवतो आपण, उत्तर येत आहे 5 6 4 म्हणजेच काय 5 4 हेच आपलं उत्तर असणार आहे। आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल। मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट नक्की करा, आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आनंद रहा, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। सराव संच 28 मधील पुढचा व्हिडिओ पुढे येतच आहे, त्यामुळे तोही पाहायला विसरू नका। धन्यवाद।